वीर बाल दिवस हे भारतीयत्वाच्या रक्षणासाठी कोणतीही तमा न बाळगता धाडस करण्याच्या संकल्पाचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारतीयांनी समृद्ध वारशांचा अभिमान बाळगण्यास सुरुवात केल्यानं जगाच्या भारताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडत असल्याचं पंतप्रधानांनी केलं अधोरेखित. भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS इम्फाळचा समावेश हा संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत असलेल्या भारताचं प्रतीक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. अरबी समुद्रातील प्लूटो तसंच भारतीय जहाज साईबाबावर झालेल्या हल्ल्यांमागे असलेल्यांना कदापि सोडणार नाही, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा संरक्षण मंत्र्यांचा इशारा. राज्यात काम करण्याची संधी दिलेल्या जनतेमुळेच कोयासन विद्यापीठाची डॉक्टरेट ही मानाची पदवी मिळाली, ही पदवी जनतेलाच समर्पित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या शोधमोहिमेत मोठं यश, 3 संशयितांना शस्त्र आणि दारुगोळ्यासह अटक. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, चहापानापर्यंत भारताच्या 7 बाद 176 धावा. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभ समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. देशभरातले विकसित भारत संकल्प यात्रेचे लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील, तर देशभरात विविध ठिकाणी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. वीर बाल दिवस म्हणजे भारतीयत्वाच्या रक्षणासाठी कोणतीही तमा न बाळगता धाडस करण्याच्या संकल्पाचं प्रतीक आहे आणि लहान वय शौर्याच्या पराकाष्ठेच्या आड येत नाही याची आठवण करून देणारा दिवस आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहेबजादा बाबा जोरावर सिंगजी आणि बाबा फतेह सिंगजी यांच्या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या वीर बालक दिवस कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या साहिबजाद्यांचं बलिदान हा आजच्या भारतासाठी राष्ट्रीय प्रेरणेचा विषय आहे, असं ते म्हणाले. यानिमित्तानं एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. आपल्या देशात वारशांचा सन्मान केला जाऊ लागल्यामुळे जगाच्या दृष्टिकोनातही बदल झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. आज के भारत के लिए साहिबजादों का बलिदान राष्ट्रीय प्रेरणा का विषय. आज के भारत में भगवान बिरसा मुंडा का बलिदान, गोविंद गुरु का बलिदान पूरे राष्ट्र को प्रेरणा देता है. और जब कोई देश अपनी विरासत पर ऐसे गर्व करते हुए आगे बढ़ता है तो दुनिया भी उसे सम्मान से देखती है. देशाला स्वातंत्र्य देण्यामध्ये युवा वर्गानं मोठं योगदान दिलं होतं आणि भारताच्या वीर बालकांकडे मोठ्या प्रमाणात सामर्थ्य असल्यानं आपण भारताच्या उज्ज्वल भवितव्याबाबत निश्चिंत आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज भारताला आपल्या लोकांवर, आपल्या सामर्थ्यावर, आपल्या प्रेरणांवर विश्वास आहे. आज संपूर्ण जग भारताला अनेक संधींची भूमी मानत आहे. जागतिक आव्हानांवर तोडगे शोधण्यात भारत मोठी भूमिका बजावत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. आपल्याला या मातीचा मान, सन्मान आणि अभिमान कायम राखण्यासाठी जगायचं आहे. एका महान देशाची संतती म्हणून देशाला विकसित करण्यासाठी जगायचं आहे, असं ते म्हणाले. भारताच्या युवा वर्गाची अनेक स्वप्न आहेत आणि ती साकार करण्यासाठी सरकारकडे स्पष्ट आराखडा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि युवा वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी वर्गानं शबद कीर्तन सादर केलं, त्यानंतर साहसी खेळांची प्रात्यक्षिकं देखील सादर करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या संचलनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या दिनाचं औचित्य साधून माय भारत आणि माय GOV पोर्टलच्या माध्यमातून संवादात्मक स्वरूपातल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषांसारख्या स्पर्धांचंही आयोजन केलं जाणार आहे.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS इम्फाळचा होत असलेला समावेश हा संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत असलेल्या भारताचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते आज मुंबईतल्या डॉकयार्ड इथे गायडेड क्षेपणास्त्र विनाशिका INS इम्फाळ नौदलात समाविष्ट करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नौदलाचं महत्व अधोरेखित झालं असून त्यांच्या दृष्टिकोनानुसार नौदल मजबूत करण्यावर भर दिला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. युद्ध केवळ सैन्य दलात नाही तर दोन राष्ट्रांमध्ये लढलं जातं, असं संरक्षण मंत्री म्हणाले. भारतीय हिंद महासागर क्षेत्रातल्या देशांचा सर्वंकष संरक्षण प्रदाता आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारतासह जगातील इतर देशांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर समुद्र मार्गाने चालतो, त्यामुळे हिंद महासागर क्षेत्रातून व्यापार वाढवण्यावर सरकार भर देत आहे, असं ते म्हणाले. ही युद्धनौका ईशान्येकडील राज्यांची प्रतिष्ठा प्रदर्शित करते, असंही ते म्हणाले. INS इम्फाल का भारतीय नौसेना में शामिल होना रक्षा क्षेत्र में भारत की आत्मनिर्भरता का यह जीता जागता प्रमाण है. यह राष्ट्रीय सुरक्षा के प्रति MDL एवं नेवी की कमिटमेंट और इसके निर्माण में शामिल सभी स्टेक होल्डर्स की कठिन मेहनत, लगन और समर्पण को भी दर्शाता है. INS इम्फाल की कमिश्निंग भारत की नौ सैनिक शक्ति को और मजबूती प्रदान करेगा, ऐसा मेरा पक्का विश्वास है. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. INS इम्फाळची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं केली आहे, तर मुंबईतल्या माझगाव डॉकयार्डनं इम्फाळची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे ही पहिली युद्धनौका आहे जिचं नाव ईशान्येकडील एका शहराच्या नावावर ठेवलं आहे. नुकत्याच गुजरात तटानजिक अरबी समुद्रात KM प्लुटो जहाजावर ड्रोननं हल्ला झाल्याची घटना असो किंवा भारतीय खलाशांचा समूह असलेल्या MV साईबाबा जहाजावर लाल समुद्रात झालेला हल्ला असो, हा भारतीय नौदलानं गांभीर्यानं घेतला असून सागरी सीमांवर गस्त वाढवल्याची माहिती त्यांनी दिली. या हल्ल्यामागे असलेल्यांना शोधून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला. अरब सागर में हाल में हुए यमवी चैम्प्लूटो पर ड्रोन हमले और कुछ पहले लाल सागर में यमवी साई बाबा पर हुए हमले को भारत सरकार ने बहुत ही गंभीरता पूर्वक लिया है. भारतीय नौसेना ने समुन्दर की निगरानी बढ़ा दी है. जिन्होंने भी इस हमले को अंजाम दिया है उन्हें हम सागर तल से भी ढूंढ निकालेंगे और उनके खिलाफ कठोर कार्रवाई की जाएगी. मैं यह आपको आश्वस्त करना चाहता हूं. तरुण पिढी ही प्रगतीशील भारताची बिनीची शिलेदार असून विकसित भारत ॲट 2047 त्यांचा सहभाग मोलाचा आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. रोहतक इथल्या महर्षी दयानंद विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा आदर राखला पाहिजे, आपल्या पालकांची काळजी घेतली पाहिजे, तसंच देशसेवेला प्राधान्य दिलं पाहिजे, असं देखील ते म्हणाले. तरुणांनी नवनवीन संकल्पांसाठी तयार असावं, असं देखील उपराष्ट्रपती म्हणाले. तुम्ही प्रथम भारतीय आहात आणि शेवटी देखील भारतीयच राहणार आहात, या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांना युवकांनी लक्षात ठेवावं, असं देखील उपराष्ट्रपती म्हणाले. कोरोनाच्या नव्या JN1 उपप्रकाराच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं देशात गेल्या 24 तासांमध्ये आणखी 116 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे देशभरातील उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या 4170 पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 3 रुग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात देशाच्या थेट परदेशी गुंतवणुकीत 64% वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक क्षेत्रात जगातल्या इतर देशांचा भारतावर विश्वास वाढत असल्याचं चित्र आहे. अनेक देश भारतात गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत. औद्योगिक उत्पादनात झालेली वाढ आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना यामुळे 2024 देशाच्या थेट परदेशी गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबर महिन्यातही $8 अब्ज अधिक थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एस्केप या आर्थिक आयोगाच्या अहवालानुसार 2023 भारतात संपर्क सुविधा, सेमीकंडक्टर, सॉफ्टवेअर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.
तुम्हाला पोट फुगणं, पोट दुखी, अपचन, ऍसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरेच दिवस आहे का? किंवा गुडघे दुखी, सांधे दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी, मणक्यांची किंवा सांध्याची झीज, सायटिका, सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का? तसं जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओमकार आयुर्वेद. 1,00,000 अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओमकार आयुर्वेद. पुणे मुंबईसह नागपूर, नाशिक, कराड, चिपळूण इथेही शाखा सुरू. एंजियोप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या तसंच दम लागणे, पायावर सूज, छातीत दुखणे, मधुमेह, उच्च रक्तदाब अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा या कॉपीराईट प्राप्त पर्यायाविषयी जाणून घ्या. माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची संधी. मिस्ड कॉल द्या 02248966955. तुमच्या घराजवळच्या माधवबाग क्लिनिक मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी मिस्ड कॉल द्या 02248966955. जीवनात आपुल्या आणते समृद्धी सुख शांती, सार्थ आपल्या विश्वासाला करेल ज्योती क्रांती, ज्योती क्रांती, ज्योती क्रांती. विश्वास, सुरक्षा आणि अत्याधुनिक सुविधा, ज्योती क्रांती मल्टीस्टेट. हम अपना भविष्य खुद बनाएंगे, हम अपना भाग्य खुद तय करेंगे. भविष्यातील भारत आपल्याच हातात आहे. अजूनही संधी आहे देशाच्या निर्माणात एकजूट होण्याची. ते म्हणतात ना, उशिरा का होईना पण आले खरे. करदाता कृपया लक्ष द्या. जर आपण अजूनही निर्धारण वर्ष 2023-24 चे आपले रिटर्न फाईल केले नसेल तर आपण आपले टॅक्स रिटर्न लेट फी सह 31 डिसेंबर 2023 पर्यंत फाईल करू शकता. आणि जर आपण निर्धारण वर्ष 2023-24 चे आपले टॅक्स रिटर्न देय तारखेच्या आधी फाईल केले असेल तर आपण आपले रिवाइज रिटर्न लेट फी शिवाय 31 डिसेंबर 2023 पर्यंत फाईल करू शकता. लक्षात ठेवा, निर्धारण वर्ष 2023-24 चे टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2023. प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. हा मोबाईल छान आहे. हो चल पैसे देऊया. इतकी काय घाई आहे आजोबा? तुम्हीच तर म्हणायचा की प्रत्येक उत्पादनावर त्याचं कंट्री ऑफ ओरिजिन लिहिलेलं असतं. हो तर, आणि तेच बघून आपण शॉपिंग करू. आता तुम्हीच विसरलात. इंडिया, आता देऊया पैसे. हो आजोबा. होय, 2019 ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार ई कॉमर्स कंपन्यांसाठी काही नियम बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये प्लॅटफॉर्म वर कंट्री ऑफ ओरिजिन बरोबरच रिटर्न, रिफंड, एक्सचेंज, वॉरंटी आणि गॅरंटी, डिलिव्हरी, शिपमेंट, तक्रारीच्या पद्धती, तक्रार निवारण तंत्र, पैसे देण्याच्या पद्धती व सुरक्षा, चार्ज बॅक पर्यायाची माहिती देणं आवश्यक करण्यात आलं आहे, जेणेकरून ग्राहक खरेदीच्या आधी सक्षम होऊ शकेल. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019, ग्राहकांचे अधिकार झालेत आणखी सक्षम. लोणचं हवं घरचं? मग यावेळी फक्त केप्र लिंबू मसाल्याचं, कारण चवीने खाणार त्याला केप्र देणार. जपानच्या कोयासन विद्यापीठानं प्रदान केलेली मानद डॉक्टरेट पदवी ही या राज्यात काम करण्याची संधी दिलेल्या जनतेमुळे मिळाली आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुंबई विद्यापीठातल्या दीक्षांत सभागृहात आज ही पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य तसंच महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेल्या कामासाठी ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली. या क्षेत्रात काम करण्याची संधी देणाऱ्या जनतेला मी ही पदवी समर्पित करतो असं फडणवीस यावेळी म्हणाले. जे त्यांनी मेन्शन केलं आहे की ही जी काही उपाधी दिली आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात, जलसंधारणाच्या क्षेत्रात, सामाजिक समतेच्या क्षेत्रात आणि उद्योगाच्या क्षेत्रात जे कार्य केलं आहे त्या कार्याबद्दल त्यांनी ही उपाधी दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ आणि केवळ महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादामुळे ही उपाधी या ठिकाणी मिळाली आहे. मी ही माझी उपाधी जनतेला समर्पित करतो आणि कोयासान विद्यापीठाचे मनापासून आभार मानतो.
कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसंच कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. फडणवीस यावर्षी जपान दौऱ्यावर असताना कोयासन विद्यापीठानं यासंबंधीची घोषणा केली होती. कोयासन विद्यापीठानं 120 वर्षांच्या आपल्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पहिले मानकरी देवेंद्र फडणवीस ठरले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. मुंबईतल्या MMRDA मैदानावर भरलेल्या महालक्ष्मी सरस या बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन महाजन यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या महालक्ष्मी सरसमध्ये 513 स्टॉल असून मुंबईकरांना इथे देशभरातील अस्सल चवी चाखण्यासह कलात्मक वस्तूंची खरेदीही करता येईल. आज संपूर्ण देशभरात वीर बाल दिवस साजरा होत आहे. यानिमित्त राज्यातही अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या गुरुद्वाराला भेट दिली आणि शीख बांधवांशी आज संवाद साधला. यावेळी जावडेकर यांनी शीख बांधवांसोबत लंगरचाही आस्वाद घेतला. यावेळी शीख बांधवांनी साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या बलिदानाबद्दल त्यांना आदरांजली अर्पण केली. गुरु गोविंद सिंह जी के चार साहबजादे, चार साहबजादों में से दो लड़ाई में शहीद हुए चकमोर के, लेकिन 2, 7 और 9 साल के बच्चों को क्रूरता से व्यवहार करके मज़हब बदलो नहीं तो आपको दीवार में चिनेंगे. हम क्रूरता की अनेक बातें सुनते हैं लेकिन इतनी बड़ी क्रूरता बच्चों के साथ आज तक नहीं हुई. इसलिए उन वीरों को नमन करने के लिए ये हमने भी कार्यक्रम तय किया. प्रधानमंत्री जी ने लाल किले पर गुरु तेग बहादुर का समय एक बहुत बड़ा ये किया. हर साल सब जगह हम चाहते हैं, करते हैं, क्योंकि हम मानते हैं कि सारे भारतीय एक है और सारे भारतीय एक साथ जुड़कर ही देश को आगे बढ़ा सकते हैं, तभी हम विकसित भारत कर सकते हैं. उसमें इन वीरों की यादें बहुत महत्वपूर्ण है. 17व्या शतकात गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र शहीद झाल्याच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी आज मुंबईतही विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुंबईत सांताक्रूज इथे गुरुद्वारामध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. सोरायसिस, एक्झिमा, स्किन एलर्जी, फंगल इन्फेक्शन सारख्या त्वचा विकारांवर आयुर्विश्वची नाडी चिकित्सा एक प्रभावी उपाय. आयुर्विश्व हेल्थकेअर मध्ये अशा सर्व त्वचा विकारांमागील नाडी परीक्षेद्वारे मूळ कारण समजून तसेच रुग्णाच्या शारीरिक, मानसिक आणि क्रियात्मक बिघाडांचा सखोल अभ्यास करून संशोधित आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो. ज्याने सोरायसिस, एक्झिमा, स्किन एलर्जी, फंगल इन्फेक्शन सारखे सर्व त्वचा विकार बरे होण्यास मदत होते. आयुर्विश्व हेल्थकेअरच्या सर्व शाखांमधून डिसेंबर महिन्यात त्वचा विकार आरोग्य शिबिराचे आयोजन. विशेष ऑफर आणि नाव नोंदणीसाठी आज संपर्क करा 8448449260. लोणचं हवं घरचं? मग यावेळी फक्त केप्र मिरची मसाल्याचं, कारण चवीने खाणार त्याला केप्र देणार. नव्या वर्षाचे स्वागत DN शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. गिफ्ट आलाय. अरे वा, लेजंडची बॅट. हिने तर मी खेळणार. अरे फ्युचर बॅटिंग लेजंड मी. यात ज्याचं नाव लिहिलेलं असेल बॅट त्यालाच मिळेल. अरे यार,
बघितलं, जर का यावर माझं नाव लिहिलेलं नसतं तर किती कटकट झाली असती. म्हणूनच RBI सांगते, बँक अकाउंट असो वा बँक लॉकर, त्यात नॉमिनीचं नाव जरूर नोंदवा, ज्यामुळे तुमची पुंजी त्यालाच मिळेल ज्याला तुम्ही नामित केलं आहे. RBI सांगते आहे, जाणकार बना, सतर्क रहा. हम अपना भविष्य खुद बनाएंगे, हम अपना भाग्य खुद तय करेंगे. भविष्यातील भारत आपल्याच हातात आहे. अजूनही संधी आहे देशाच्या निर्माणात एकजूट होण्याची. ते म्हणतात ना, उशिरा का होईना पण आले खरे. करदाता कृपया लक्ष द्या, जर आपण अजूनही निर्धारण वर्ष 2023-24 चे आपले रिटर्न फाईल केले नसेल तर आपण आपले टॅक्स रिटर्न लेट फी सह 31 डिसेंबर 2023 पर्यंत फाईल करू शकता. आणि जर आपण निर्धारण वर्ष 2023-24 चे आपले टॅक्स रिटर्न देय तारखेच्या आधी फाईल केले असेल तर आपण आपले रिवाइज्ड रिटर्न लेट फी शिवाय 31 डिसेंबर 2023 पर्यंत फाईल करू शकता. लक्षात ठेवा, निर्धारण वर्ष 2023-24 चे टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2023. प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र निर्माता. एंजियोप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या, तसंच दम लागणे, पायावर सूज, छातीत दुखणे, मधुमेह, उच्च रक्तदाब अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा या कॉपीराइट प्राप्त पर्यायाविषयी जाणून घ्या. माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची संधी. मिस्ड कॉल द्या 02248966955. तुमच्या घराजवळच्या माधवबाग क्लिनिक मध्ये तज्ञ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी मिस्ड कॉल द्या 02248966955. केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी 15 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या गावागावातून मार्गक्रमण करते, तर 28 नोव्हेंबरपासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होते. पाहूया नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे त्याचा आढावा. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यामधल्या भैताणे या दुर्गम आदिवासी भागात विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाला भेट दिली. आदिवासी समाजात सध्या पारंपरिकदृष्ट्या महत्व असलेला डोंगरदेव उत्सव सुरू आहे, त्यामुळे बहुसंख्य आदिवासी पारंपरिक वेशात या यात्रेत सहभागी झाले. डॉक्टर पवार यांच्या उपस्थितीत आदिवासी तरुणांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि माता सरस्वती बिरसा मुंडा यांच्यासह मान्यवरांच्या प्रतिमांचं पूजन करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध योजनांच्या माहिती पुस्तकाचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. मेरी कहाणी मेरी जुबानी संकल्पनेतून बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या आदिवासी महिलांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. 2024 हे नवीन वर्ष सुरू व्हायला काही दिवसांची प्रतीक्षा बाकी आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षातल्या नानाविध घडामोडींचा आढावा घेऊया. दूरदर्शन सह्याद्रीच्या दृष्टिक्षेप कार्यक्रमातून पाहायला विसरू नका दृष्टिक्षेप 2023. या वर्षभरातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप 2023 या 3 भागांच्या मालिकेतून. तेव्हा पाहायला विसरू नका 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत रोज रात्री 9:30 ते 10:30 या वेळेत दृष्टिक्षेप 2023 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. MPSC तसंच अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे राज्य सरकारनं उच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडली, त्यामुळे उच्च न्यायालयानं आर्थिक दुर्बल घटकांचं आरक्षण मान्य केल्यानं मराठा समाजासह अन्य भरती प्रक्रियांमध्ये रखडलेल्या शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झालाय. या पार्श्वभूमीवर या उमेदवारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. गेल्या 3-4 वर्षापासून रखडलेली भरती प्रक्रिया आणि नियुक्ती आता मार्गी लागणार असून यापूर्वी झालेल्या सुमारे 3,000 नियुक्त्यांवरची टांगती तलवारही दूर झाल्यानं या उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असल्याची भावना या उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पूछ जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत मोठं यश मिळालंय. पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 3 संशयितांना अटक केली आहे. या संशयितांकडून काही शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेमध्ये या संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. गेल्या गुरुवारी पूंछ इथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या 4 जवानांना वीरमरण आलं होतं. मानव तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये उतरवण्यात आलेलं 276 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारं विमान आज सकाळी मुंबईत पोहोचलं. काल संध्याकाळी पॅरिसमधल्या वॉटरी विमानतळावरून या विमानानं झेप घेतली. काही प्रवाशांना परतायचं नसल्यामुळे विमानाला मुंबईत पोहोचण्यासाठी उशीर झाला. आणि आता क्रिकेट. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून सुरुवात झाली. सेंच्युरियन इथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या डावाच्या फलंदाजीसाठी आलेल्या भारताची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर जोडी झटपट बाद झाली. कर्णधार रोहित शर्मा 5 तर यशस्वी जयस्वाल 17 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेला फलंदाज शुभमन गिलही 2 धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरनं 31 धावा केल्या. विराट कोहली 38, अश्विन 8 तर शार्दूल 24 धावा करून बाद झाले. दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा हिनं भारताचे 5 गडी बाद केले. नांद्रे बर्गरनं 2 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 7 गडी बाद 187 धावा झाल्या होत्या. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36 किमान 19, नागपूर 30 आणि 14, पुणे 33 आणि 12, छत्रपती संभाजीनगर 31 आणि 13, नाशिक 33 आणि 13, कोल्हापूर 31 आणि 17, रत्नागिरी 36 आणि 21, सोलापूर 33 आणि 16 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 14 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वीर बाल दिवस हे भारतीयत्वाच्या रक्षणासाठी कोणतीही तमा न बाळगता धाडस करण्याच्या संकल्पाचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारतीयांनी समृद्ध वारशांचा अभिमान बाळगण्यास सुरुवात केल्यानं जगाच्या भारताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडत असल्याचं पंतप्रधानांनी केलं अधोरेखित. भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS इम्फाळचा समावेश हा संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत असलेल्या भारताचं प्रतीक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. अरबी समुद्रातील प्लुटो तसंच भारतीय जहाज साईबाबावर झालेल्या हल्ल्यांमागे असलेल्यांना कदापि सोडणार नाही, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा संरक्षण मंत्र्यांचा इशारा. राज्यात काम करण्याची संधी दिलेल्या जनतेमुळेच कोयासन विद्यापीठाची डॉक्टरेट ही मानाची पदवी मिळाली. ही पदवी जनतेलाच समर्पित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या शोध मोहिमेत मोठं यश. 3 संशयितांना शस्त्र आणि दारुगोळ्यासह अटक. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. चहापानापर्यंत भारताच्या 7 बाद 176 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.